दहशतवादी हमला करने की धमकी दी गई है। इस मामले में विरोधी पक्ष नेता अजीत पवार ने अपना वक्तव्य दिया है। उन्होंने कहा कि कोई भी धमकी गंभीरता से लेनी चाहिए। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अनेकदा अशा प्रकारच्या वेगवेगळ्या धमक्या येतात। आता परवाच तुम्ही बघितलं असेल की मुकेश अंबानींची अख्खी फॅमिलीच्या बद्दलची धमकी आली। खोलात गेल्यानंतर आपल्या लक्षात आलं की काही माथे फिरू विकृत लोक अशा प्रकारे बोलतात। आता ही जी तुम्ही विचारली ती धमकी ते गांभीर्यानंतर घेतलीच गेली पाहिजे। त्याच्याबद्दल आपली पोलीस यंत्रणा ही सक्षम आहे। केंद्र सरकारच्या पण ज्या यंत्रणा आहेत त्यांनी पण त्याच्यामध्ये लक्ष द्यावं। आणि कुठल्याही राज्याच्या संदर्भात अशा प्रकारच्या ज्यावेळेस धमक्या येतात त्यावेळेस केंद्रापासून सगळ्यांनीच लक्ष देऊन त्याच्या पाठीमागं कुठली शक्ती आहे मग त्याच्यामध्ये कोण अतिरेकी लोक आहेत का, कारण मध्ये पण आपण बघितलं की जगामध्ये अशा प्रकारे वेगवेगळ्या घटना घडतात, तर त्याचं गांभीर्याने दखल ही सरकारने घेतली पाहिजे आणि सरकार घेईल अशी आपण अपेक्षा करूया, सकारात्मक विचार करूया। दुसरं उद्याच्याला देवेंद्र भुयार म्हणून आमचे एक सहकारी विधायक आहे आमदार, त्यांचं लग्न आहे, त्या लग्नाच्या निमित्तानं मला उद्या यायचंच होतं, परंतु आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आजही काही पेपरला बातम्या आलेल्या आहेत की आपला अमरावती जिल्ह्यातला मेळघाट धारणी हा सगळा परिसर आदिवासी भाग म्हणून ओळखला जातो आणि तिथं कुपोषण मोठ्या प्रमाणावर आहे, बालमृत्यूचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर आहे। गेल्या महिन्याभरामध्ये 100 जास्त घटना घडल्यात अशा बातम्या आहेत, तर वस्तुस्थिती काय आहे ते आपण त्या ठिकाणी जाऊन पाहावं म्हणून मी आज सकाळच्या फ्लाईटनं इथं आलो आहे। आणि आता इथून डायरेक्टच मी तिकडं जाणार आहे, आज रात्री मी अमरावतीला मुक्काम करणार आहे। जर त्याच्यातले गंभीरता असेल तर आत्ता सध्या अधिवेशन चालू आहे, अधिवेशनाच्या निमित्तानं वेगवेगळ्या आयुधाचा वापर करून आम्हाला ह्याबद्दलचं काय मनचं मत आहे, काय भूमिका आहे ही मांडता येते।